शेफ नावीद सय्यद यांची खास सिग्नेचर डिश, त्यांच्या स्पेशल रेस्टॉरंट मधली डिश ते आपल्याला करून दाखवणार आहेत. शेफ कुठली रेसिपी आहे? आपण बनवणार नवाबी तंगडी कुल्फी मेक्सिकाना. नवाबी तंगडी कुल्फी मेक्सिकाना, म्हणजे नवाबी तंगडी म्हणजे डेफिनेटली काहीतरी चिकनची तंगडी वगैरे असेल, त्याच्यामध्ये कुल्फी घालायची आहे का कुल्फी त्याच्यावर सर्व्ह करायची आहे, आणि मेक्सिकाना म्हणजे परत मेक्सिकोमध्ये जायचं आहे. वाव शेफ वंडरफुल. आपण ह्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे सुरुवातीला ते पाहून घेऊ. चिकन आहे, चिकन तंगडी आहे, तंगडी ओके, हंग योगर्ट आहे, बर, जिंजर गार्लिक पेस्ट, सॉल्ट, ग्रीन चिली पेस्ट, बर, क्रीम, पिस्ता आणि आलमंड फ्लेक्स, बर, कॅशनट, फ्रुटी फ्रुटी चीज, कॅशनट पेस्ट, बर, रेझिन्स, कार्डमम पावडर, ओके, आणि सॅलेडसाठी जे आहे ते व्हिनेगर आणि शुगर, ओके, व्हाईट पेपर पावडर, लेमन ज्यूस, कॅबेज रेड आणि नॉर्मल कॅबेज आहे, ॲपल, ॲपल, क्युकंबर, पेपर्स आणि टॅकोस. टॅकोस. सो दोन पार्ट्स आहेत, एक तर चिकन मॅरिनेट करायचं आहे, चिकनचा एक पार्ट आहे, एक सॅलेड आहे. पण मग कुल्फीचा टर्म काय याच्यात? कुल्फी म्हणजे काय आपल्याला त्यामध्ये गार काय सर्व्ह करायचे? व्हॉट इज द सीक्रेट? नेहमी कुल्फी ज्या आपण खातो, कुल्फी कुठे कुल्फी खातो, आपण काय बघतो ते टुटी फुटी असतात किंवा नट्स असतात, आणि दिसायला ते म्हणजे व्हाईट कलरचं, तर फिनिश जे आहे या डिशचं कुल्फीसारखं, कुल्फीसारखं दिसणार. आणि नवाबी असं म्हटलेलं आहे कारण त्यामध्ये खूप रिच रिचनेस आहे, आणि मेक्सिकाना इज सेड बिकॉज त्यामध्ये टाकोस आम्ही सर्व्ह करतो. वंडरफुल. सो हाऊ डू वी प्रोसीड? पहिल्यांदा आपण चिकन घेऊया. चिकनला इन्सिशन्स मारून घेतो. त्यामध्ये आपण थोडस हंग योगर्ट टाकूया. ओके, जिंजर गार्लिक पेस्ट, थोडं सॉल्ट, थोडस मीठ, ओके, ग्रीन चिली पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ही, हो, कंप्लीट ग्रीन चिली पेस्ट, ग्रीन चिली पेस्ट. हे आपण 20 मिनिट सोडून द्यायला पाहिजे मॅरिनेट करायचं. बर, ही हे काय ते स्किवर्स आहेत? स्किवर्स आहेत, म्हणजे ही जी शेकोटी मी मग अशी म्हटलं ती शेकोटी बेसिकली बार्बेक्यू आहे, कोळशाचा बार्बेक्यू. आणि तुम्हाला या एम्बियन्स मध्ये किंवा या रेस्टॉरंट साठी तुम्ही खास बनवून घेतलेलं आहे. सो याच्यामध्ये काय कोळसे आहेत आणि खालती त्याची जाळी आहे, त्याच्यात एक कोळसे ठेवलेत. ओके, आपण हाफ डन घेऊ. वाव वाव, तंगडी कबाब आपले शिस्त आहेत. तुम्हाला असं वाटेल की जाऊन द्या असं नुसतं तंगडी खाऊया, पण तसं नाही आहे. आपल्याला कम्प्लीट ही डिश पाहिजे. पण शेफ आता हे शिजायला किती वेळ लागतो साधारणतः? हे कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागेल. 15 ते 20 मिनिटं लागतील कारण आपण हाफ डन ठेवणार. बरोबर. आणि जर का बार्बेक्यू नसेल आणि आपण रेग्युलर OTG किंवा ओव्हन टोस्टर असतात ना, त्याच्यामध्ये शिजवलं तरी साधारणतः किती वेळ लागेल? मग 10 ते 15 मिनिट एवढंच लागेल. एवढाच वेळ लागेल, 15 ते 20 मिनिटं. परफेक्ट. 15 मिनिटं आपल्याला हे चिकन तंगडी हाफ कुक करून घ्यायचं आहे 15 मिनिटात. आणि आता आपण त्याच्या पुढचा स्टेप करणार आहोत. चिकन शिजलं आहे ना मस्त? चिकन शिजलेलं आहे. ओके, कुल्फीसाठी मॅरिनेशन करून घेऊया. ओके, हे काय? क्रीम आहे. क्रीम, ओ क्रीम, नंतर कॅशनट पेस्ट, काजूची पेस्ट. सो कुल्फी म्हणजे जशी ती थिक कुल्फी रबडी असते, सो ते दिसायला हवं, ते तसं दिसायला पाहिजे. ओके, व्हेरी गुड आयडिया. त्यामध्ये आपण थोडे कॅशनट, काजू, फ्रुटी फ्रुटी फ्रुटी, रेझिन, बदाम, पिस्ता, बदाम आणि पिस्ता कोणी पण आहे. क्या बात आहे. ही डिश, या डिशची किंमतच विचारायला नको, फक्त त्याची चव बघायची आणि चव विचारायची कशी आहे. कार्डमम पावडर आहे. ओके, वेलची पावडर. हे आपण मिक्स करून घेऊया. म्हणजे या तंगडी कबाबचा तिखटपणा हिरव्या चटणीमुळे आणि त्याला थोडंसं
कंपॅरिझन मध्ये त्याला थोडस माइल्ड करायला ही कुल्फी. जे हॉटेलमध्ये क्लायंट्स येतात त्यांना काय आवडतं हा विचार करून मी बनवले, कारण प्रत्येक लोकांना स्पायसी आवडत नाही आहे. बरोबर. कधी कधी चिकन वगैरे असल्यामुळे थोडस डिफरंट काहीतरी फ्युजन असायला हवं. ओके. हे विचार करून कुल्फीसारखी दिसते त्याच्यावरती छान, आणि त्याच्यावरती चीज पण तुम्ही स्प्रिंकल केलं आहे. सॅलमॅनमध्ये टाकूया आपण, ते ओव्हन मध्ये आता थोडा वेळ बेक करायला ठेवू. तोपर्यंत आपण सॅलड बनवून घेऊया. बरं. ओव्हन मध्ये सॅलड किती वेळ ठेवायचं? कमीत कमी 20 मिनिट लागते. 20 मिनिटं ते ग्लेज व्हायला आणि बेक व्हायला. आता आपल्याला सॅलड बनवायचं आहे. खूप सिम्पल सॅलड आहे. तरी कॅबेज, रेड कॅबेज, थोडंसं ॲपल, ते पण एकदम परफेक्ट कापलेलं आहे. काकडी, क्युकंबर आणि ढोबळी मिरची. ढोबळी मिरची, शुगर आणि विनेगर. ओके. शुगर सिरप, साखरेचा पाक आणि त्यामध्ये विनेगर घालायचं थोडंसं आंबट करण्याकरता. व्हाईट पेपर, लेमन ज्यूस. लेमन ज्यूस, वाव. टॉस करून घ्यायचं. सो हे झालं आपलं सॅलड. एक हे टाको शेल्स आहेत. हे पण सॅलड खूप रिफ्रेशिंग वाटेल यार खायला. एकदम रिफ्रेशिंग आहे. आपले मेक्सिकाना सॅलड तयार झालेलं आहे फर्स्ट क्लास. चिकनही शिजलंय का आता? चिकन शिजलेलं आहे, चीज मेल्ट झालेली आहे. अमेझिंग. ते रबडी कुल्फी मस्त मेल्ट झालेली आहे आणि त्याला तो असं वाटतच नाही आहे की ती कुल्फी नाही आहे. आपण गार्निश करू त्याला. आता मला कळलं की ते तंगडी कुल्फी का म्हणत असतो, कारण ती कुल्फीची ही काडी, त्याच्यावरती ते कुल्फी आणि हे मेक्सिकाना सॅलड आणि त्याला एक नवाबी लुक आल्यामुळे इट इज अमेझिंग शेफ क्लासिक. म्हणजे तुम्ही जे काय आज घडवलं ना इकडे, या चिकन तंगडीपासून कुल्फी बनवलेली आहे, इट इज जस्ट माइंड बॉगलिंग. सॉलिड झालेलं आहे, मस्त वाटतंय मला, ते खावंसं वाटतंय. पण मला तुमची पण थोडीशी काळजी वाटते, कारण तुम्हाला त्याचं रिकॅप घ्यावं लागणार आहे. रिकॅप घेऊन बघा आणि याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या आणि नंतर मी हे टेस्ट करतो. नवाबी तंगडी कुल्फी मेक्सिकाना बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचे तुकडे, दही, चक्का, आला लसूण पेस्ट, मीठ, हिरवी मिरची, क्रीम, बदाम आणि पिस्ते, काजूचे तुकडे, टूटी फ्रुटी, काजू पेस्ट, बेदाणे, वेलची पूड, शुगर सिरप आणि व्हिनेगरचं मिश्रण, पांढरी मिरपूड, लिंबाचा रस, काकडी, सफरचंद, भोपळी मिरचीचे तुकडे, चीज आणि टाकोज. कृती: मधून चिरा दिलेल्या चिकनच्या तुकड्यांना प्रथम चक्का, आला लसूण पेस्ट, मीठ आणि हिरव्या मिरचीचं मॅरिनेशन करावं. 20 मिनिटं हे मॅरिनेशन लावून ठेवावं. स्क्विवर्सनं हे चिकनचे तुकडे लावून 15 ते 20 मिनिटांसाठी अर्धवट ग्रिल करावेत. एका बाउल मध्ये क्रीम, काजूची पेस्ट, काजूचे तुकडे, टूटी फ्रुटी, बेदाणे, बदाम पिस्त्याचे तुकडे आणि वेलची पूड हे मिश्रण एकजीव करावं आणि चिकनच्या तुकड्यांवर घालावं. वरून चीज घालून चिकनचे तुकडे 20 मिनिटं ओव्हन मध्ये बेक करून घ्यावेत. एका बाउल मध्ये कोबी, रेड कॅबेज, सफरचंदाचे तुकडे, काकडी आणि भोपळी मिरचीचे तुकडे घेऊन त्यावर शुगर सिरप आणि व्हिनेगरचं मिश्रण, पांढरी मिरपूड आणि लिंबाच्या रसाचं ड्रेसिंग घालून सॅलड एकजीव करावं. हे सॅलड टॅकोज मध्ये घालावं. ग्रिल्ड चिकनचे तुकडे या सॅलड बरोबर सर्व्ह करावेत.